सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन मतदारसंघाची मतमोजणी सकाळी सोलापूरमध्ये अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये सुरू झालेली आहे. पोलीस विभागाने ही मतमोजणी प्रक्रिया अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पाडावी यासाठी बंदोबस्ताच्या पूर्व उपाययोजना केलेल्या आहेत आणि अत्यंत चोख आणि कडक बंदोबस्त आम्ही लावलेला आहे. पासशिवाय कुठल्याही व्यक्तीला आत जाण्यास प्रवेश नाही. त्याचबरोबर ज्या वाहनांना पासेस आहेत ती वाहनं वगळून इतर कोणत्याही वाहनाला त्या भागाकडे प्रवेश दिला जात नाही आणि अत्यंत कडक बंदोबस्त आहे. याचबरोबर शहरामध्ये सुद्धा जे जे महत्त्वाचे भाग आहेत त्या भागामध्ये सुद्धा आम्ही स्ट्रायकिंग फोर्स ठेवलेले आहेत आणि शहरामधल्या 56 ठिकाणी आम्ही फिक्स पॉईंट लावलेले आहेत. त्याचबरोबर वाहनांची सतत पेट्रोलिंग आहे. आमचे बीट मार्शल सतत पेट्रोलिंग करत आहेत. महिला पेट्रोलिंग व्यवस्थित चालू आहे. त्याचबरोबर जवळपास 70-75 लोकांच्या विरुद्ध आम्ही 149 नोटिसा जारी केलेल्या आहेत आणि शहरामध्ये आत्तापर्यंत जी शांतता राहिलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अशाच प्रकारची शांतता आज आणि आजनंतर आपल्या शहरामध्ये राहील याचा आम्हाला सार्थ विश्वास आहे. सर, काही अफवा चालू आहेत, त्या अफवा काय असू? नाही, लोकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. वंचित बहुजन आघाडीचे श्री प्रकाश आंबेडकर यांनी यावर खुलासा केलेला आहे आणि कार्यकर्त्यांना त्यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही अफवावर कोणीही विश्वास ठेवू नये आणि त्या अफवांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. त्याचबरोबर आम्ही जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या घरावरती आणि पक्षांच्या कार्यालयावरतीसुद्धा योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे. कुणालाही कोणत्याही प्रकारचं कृत्य आम्ही कोणत्याही परिस्थितीत करू देणार नाही आणि कुणी असा प्रयत्न केला तर आम्ही अत्यंत कडक आणि कायदेशीर कारवाई करू. नव भारत टी व्ही मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस. आज या मतमोजणीसाठी सोलापूर या ठिकाणच्या रामवाडी गोडाऊनवरती सोलापूर आणि माढा लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य आज या ठिकाणी ठरत आहे. आताच आपल्यासमोर या ठिकाणी जे पोलीस आयुक्त, सोलापूरचे पोलीस आयुक्त तांबडेसाहेब हे जे आताच त्यांनी चोख बंदोबस्ताच्या संदर्भामध्ये त्यांनी माहिती सांगितली आणि त्या माहितीच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितली की लोकांनी कशावरतीही विश्वास ठेवू नये, अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि लोकांनी आपल्या सक्षम लोकशाहीच्या लोकशाहीवरती विश्वास ठेवावा आणि चोख बंदोबस्ताच्या संदर्भामध्ये त्यांनी आताच या ठिकाणी आपल्यासमोर आपल्या चॅनलवरती माहिती दिलेली आहे. आपण असंच वेगवेगळे जे पोस्टल मतदान आता या ठिकाणी मतमोजणी चालू आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची मतमोजणी होईल आणि त्या मतमोजणीची अपडेट आपण आपल्या या नव भारत टी व्ही मराठीवरती आपण हे मतमोजणीचे सगळे रिपोर्ट देणार आहोत. तर या यूट्यूब चॅनलला आपणही सबस्क्राईब करा आणि 1-1 मिनिटाला 5-5 मिनिटाला जी काही नवीन माहिती आमच्यापर्यंत पोहोच होईल ती संपूर्ण नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोच करणार आहे. सध्या आम्ही सोलापूर या ठिकाणच्या रामवाडी गोडवांच्या समोर ज्या ठिकाणी माढा आणि सोलापूर या दोन्हीही मतदान जे केंद्र मतमोजणी झाली चालू आहे त्या मतमोजणीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही अपडेट घेण्यासाठी संपूर्ण टीम आमची या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण पाहतच आहात की पोलीस बंदोबस्त, चोख स्वरूपातला पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला संपूर्ण शहरामध्ये पाहायला मिळतो आहे. आताच पोलीस आयुक्त तांबडेसाहेबांशी आम्ही या ठिकाणी बोललो आणि त्यांनीही त्यामध्ये ते सांगितलं की अगदी सोलापूर शहरामध्ये चोख असा स्वरूपाचा बंदोबस्त या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या आत गोडाऊनमध्ये जी मतमोजणी चालू आहे, पोस्टल मतदानाची मतमोजणी त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्या मतमोजणीच्या सुरुवातीनंतर पुढं आपल्याला दुपारपर्यंत निकालाची दिशा आणि उमेदवार नेमके कोणते लीडवर आहेत या संदर्भातली माहिती आपल्याला मिळणार आहे आणि ती संपूर्ण माहिती आपल्याला आम्ही आमच्या चॅनलवरती आपण दाखवत राहू खास तुमच्यासाठी. धन्यवाद. आताच एक ब्रेकिंग न्यूज येते आहे आणि ब्रेकिंग न्यूज अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघातून पोस्टल मतदान जे झालेलं आहे, मतमोजणी झालेली आहे पोस्टल मतदानाची. या पोस्टल मतदानामध्ये संजय मावा शिंदे हे पोस्टल मतदानात आघाडीवर आहे. तर सोलापूर मतदारसंघातून जी काही मतमोजणी झाली खासदारकीसाठी त्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे हे पोस्टल मतदानातून आघाडीवरती आहेत. पोस्टल मतदानाच्या या फेऱ्यांनंतर पुढं प्रत्यक्ष मतदान जे झालं त्या प्रत्यक्ष मतदानाची मतमोजणी चालू आहे. अगदी चोख बंदोबस्तामध्ये या ठिकाणी ही मतमोजणी चालू आहे. परंतु आता आलेली ब्रेकिंग न्यूज अत्यंत महत्त्वाची आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पोस्टल मतदानातून माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय मावा शिंदे हे आघाडीवरती आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार जे सोलापूरमधून
काँग्रेसच्या वतीने सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. त्या पोस्टल मतदानातून सुशीलकुमार शिंदे हे आघाडीवर असल्याची ब्रेकिंग न्यूज आताच आम्हाला प्राप्त झालेली आहे. यानंतर पुढे जी काही माहिती आम्हाला प्राप्त होईल ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही अशीच पोहोचवत राहू. परंतु तुर्तास तरी अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आणि माड्यात संजय मावळ शिंदे हे पोस्टल मतदानातून आघाडीवर, तर सोलापूर मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे हे पोस्टल मतदानातून या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. Mm-hmm.